ही दृश्य आपण बघतोय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता मेडिकल साठी घेऊन जातात. ईडीच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य. कालची रात्र अनिल देशमुख यांना ईडीच्या कार्यालयातच घालवावी लागली. रात्री 1:30 त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. काल दुपारी ते ईडी कार्यालयामध्ये हजर झाले. त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे वकीलसुद्धा उपस्थित होते आणि यावेळी त्यांना आत्ता मेडिकलसाठी घेऊन जात आहेत. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, अनिल देशमुख यांना मेडिकलसाठी घेऊन जात आहेत, काय नेमके आत्ताचे अपडेट्स आहेत, काय पुढची प्रक्रिया असेल? प्रशांत, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नेमकं अनिल देशमुख यांना आता वैद्यकीय चाचणीसाठी नेत आहेत, त्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असेल? 13 तासच्या चौकशीनंतर ईडीने काल रात्री अनिल देशमुख यांना अटक केली. त्यानंतर आता जशी प्रक्रिया असते न्यायालयीन प्रक्रिया, त्यानुसार न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करायची असते. त्यानुसार अनिल देशमुख यांना आता वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन येणार आहेत. त्यानंतर जे आहे ते त्यांना सुट्टीकाली मिळालं आहे, त्यामध्ये हजर केलं पाहिजे आणि त्यावेळेला जे ईडीच्या तरफ त्यांची प्रतिक्रिया आहे ते मागण्यात येणार आहे. ठीक, धन्यवाद प्रशांत संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. तर अनिल देशमुख यांना आता ईडीच्या कार्यालयामधून वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकलसाठी घेऊन जात आहेत. ही दृश्य आपण बघतोय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता मेडिकलसाठी घेऊन जात आहेत. ईडीच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य. कालची रात्र अनिल देशमुख यांना ईडीच्या कार्यालयातच घालवावी लागली. रात्री 1:30 त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. काल दुपारी ते ईडी कार्यालयामध्ये हजर झाले. त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे वकीलसुद्धा उपस्थित होते आणि यावेळी त्यांना आत्ता मेडिकलसाठी घेऊन जात आहेत. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, अनिल देशमुख यांना मेडिकलसाठी घेऊन जात आहेत, काय नेमके आत्ताचे अपडेट्स आहेत, काय पुढची प्रक्रिया असेल? प्रशांत, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नेमकं अनिल देशमुख यांना आता वैद्यकीय चाचणीसाठी नेत आहेत, त्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असेल? 13 तासच्या चौकशीनंतर ईडीने काल रात्री अनिल देशमुख यांना अटक केली. त्यानंतर आता जशी प्रक्रिया असते न्यायालयीन प्रक्रिया, त्यानुसार न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करायची असते. त्यानुसार अनिल देशमुख यांना आता वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन येणार आहेत. त्यानंतर जे आहे ते त्यांना सुट्टीकाली मिळालं आहे, त्यामध्ये हजर केलं पाहिजे आणि त्यावेळेला जे ईडीच्या तरफ त्यांची प्रतिक्रिया आहे ते मागण्यात येणार आहे. ठीक, धन्यवाद प्रशांत संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. तर अनिल देशमुख यांना आता ईडीच्या कार्यालयामधून वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकलसाठी घेऊन जात आहेत.